नमस्कार मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना काही आध्यात्मिक रचना आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाहीत त्यापैकीच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकाळांची हा अभंग आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे मानसशास्त्राचं बेसिक किंवा प्रिन्सिपल ज्याला म्हणता येईल असा हा अभंग शेकडो वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर मांडून ठेवलेला आहे मन गुरु आणि शिष्य करी आपुलाले दास्य प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे मानसशास्त्रात अभ्यास करताना बहिर्मन अंतर्मन या सगळ्या गोष्टींचा विश्लेषण करत असताना हा अभंग अतिशय महत्त्वाचा ठरतो या अभंगाचं विश्लेषण करण्यापूर्वी सर्वप्रथम मन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला लागेल कारण मन जोपर्यंत आपल्याला समजत नाही आध्यात्मिकदृष्ट्याही आणि मनसशास्त्राच्या दृष्ट्याही तोपर्यंत आपल्याला मनाच्या प्रवासाला किंवा मनाच्या शिकवणीला सुरुवात करता येणार नाही ना मन म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हटल्यानंतर संत तुकारामांच्याच भाषेत थोडक्यात सांगायचं सा म्हटल्यानंतर मन इंद्रियांचा राजा संत तुकारामांचा अभंगच आहे तोची गणराज गणपती आधी मन घेई याती मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्यासी पूजा थोडक्यात ओळख थोड़क दिलेली आहे मन म्हणजे काय तर आपल्या दशेंद्रियाचा राजा त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय पाच श्रोत्र त्वचा चक्षुजिह्वा नासिक आणि कर्मेंद्रिय पाच वाचा पाणी पादशिस्तगुद या पाच अधिक पाच दशेंद्रियाचा राजा म्हणजे मन म्हणजे ज्याच्या अधीन ही दशेंद्रिय आहेत असा राजा कठोपनिषेदामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे ते म्हणजे की देह म्हणजे रथ आहे त्या रथा रथाचा मालक आत्मा आहे त्या रथाचे इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय ही रथाचे घोडे आहेत त्या घोड्यांची लगाम म्हणजे आपलं मन आहे आणि विषय हे ऑब्जेक्ट आहे आणि अशा पद्धतीने मन इंद्रिय देह आणि आत्मा यांच्या समवेत आपण आयुष्याचा प्रवास किंवा विविध विषयांचा उपभोग घेत असतो सुंदर वर्णन आहे याचा अर्थ इंद्रियांवरती म्हणजे आपल्या देहाच्या बिहेविरल आस्पेक्ट्सवरती जर ताबा किंवा प्रभुत्व पाहिजे असेल तर लगाम म्हणजे मन आधी आपल्याला समजलं पाहिजे बऱ्याच वेळा असं आढळतं की हे मन बऱ्याच ठिकाणी विकारांच्या आधीनं असल्यामुळे आपल्या शरीराचा देहाचा वापर हा तशाच पद्धतीने होताना दिसतो फॉर एक्झाम्पल काम क्रोध मदमत्सर लोभदंब संशय चिंता या षडरिपूंपैकी कोणताही एक विकार घ्या फॉर एक्झाम्पल राग जर रागाच्या हातामध्ये ती लगाम गेली तर तो राग आपल्या वैखरीचा कसा वापर करेल आपल्या डोळ्यांचा कसा वापर करेल आपल्या हातांचा कसा वापर करेल आपल्या ह्या देहरूपी रथाला कसा बरं तो पळवेल याचा विचार करा त्याचा आपल्या रक्ताभिसरणावरती काय परिणाम होईल त्याचा त्या नकारात्मक वायब्रेशन्सचा आपल्या प्रत्येक का पेशीवरती काय परिणाम होईल हा विचार सगळा मानसशास्त्रामध्ये मा येतो पण म्हणून मन काय समर्थांच्या भाषेत संकल्प विकल्पतेची मन म्हणजेच मन, मन अर्ध विकल्परूपी आहे आणि अर्ध संकल्परूपी आहे कोणतीही कोणताही विचार किंवा कोणताही प्रश्न जेव्हा आपल्या मनात उभा राहतो तेव्हा दोन बाजूनी त्याचा विचार होतो असं केलं तर काय होईल आणि नाही केलं तर काय होईल असं झालं तर काय होईल नाही झालं तर काय होईल जिथे हे द्वंद्व उभं असतं ती अवस्था ही मनाची अवस्था असते आणि म्हणून मनाला जाणणं हे सोपं नाही कारण मन दिसत नाही मन दाखवू शकत नाही ते आहे मात्र खरं संपूर्ण शरीर ज्याच्या अधीन कार्य करतं म्हणजे या शरीररूपी राज्याचा राजा जो मन त्या मनाला समज समजणं कठीण जरी असलं तरी अशक्य नाही आहे आध्यात्मिक ग्रंथांच्या अभंगांच्या सोबतीने आपण मनाचा चांगला चांगली ओळख किंवा अभ्यास करू शकतो मन करारे प्रसन्न आता प्रसन्नता म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं प्रसन्नता म्हटल्यानंतर एक आपण म्हणतो की मनासारखं घडलं आनंदी उत्साही अवस्था आपल्याला मनाची दिसते आता नुसतं मन कसं काय उत्साही होणार बरं कारण मन आणि शरीर हे एकाच तणाचे दोन बाजू आहेत मग या एकाच अभंगातून संत तुकारामांनी विविध पैलू आपल्यासमोर उभे ठेवलेले आहेत एक म्हणजे शारीरिक पातळीवरती आपलं उत्साहाची अवस्था हवी त्यासाठी शरीराला योग्य पद्धतीने व्यायाम शरीराला योग्य पद्धतीने डिसिप्लिनमध्ये पाहिजे त्या शरीराला आवश्यक तसं खाणं पिणं देता आलं पाहिजे शरीराचं आणि मनाची पाच प्रकारची अन्न सांगितलेली आहेत ती म्हणजे कोणती एक म्हणजे सॉलिड म्हणजेच घनरूपी अन्न दुसरं म्हणजे लिक्विड म्हणजे द्रवरूप अन्न तिसरं म्हणजे योग्य प्रकारचा आराम विश्रांती हवी त्याला चौथं म्हणजे विचार आणि पाचवं म्हणजे श्वास पंचीकरणाचा जर अभ्यास आपण असेल तर आपल्या लक्षात येईल की मन हे वायूचं तत्त्व आहे आणि विचार आणि मन या हे सुद्धा एकमेकाशी रिलेटेड आहेत म्हणजे आपले विचार किंवा मनाची अवस्था जशी जशी अस्थिर होत जाते तसं आपला श्वासोश्वासुद्धा अस्थिर होत जातो वेगाने वाढत जातो खरं बघायला गेलं तर मन स्थिर असताना आपला श्वासोच्छासुद्धा अगदी शांत मंद स्थिर असतो की जो चौदा ते पंधरा श्वासोश्वास एका मिनटाला स्टँडर्ड आहे पण मात्र मन सातत्याने विचार निर्माण करणारी फॅक्टरी असल्यामुळे मनामध्ये विचार येत असतात आणि ते विचार जसे असतात त्या पद्धतीने मन अस्थिर किंवा स्थिर होतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाच्या अवस्थेवरच आपल्या जगण्याचा अवस्था अवलंबून असते मन अस्थिर मनविषयाधीन जगणं अस्थिर जगणंसुद्धा ही नदीन होऊन जातं मन जसजसं स्थिर होत जातं मन जसजसं सा सामर्थ्याकडेच जातं तसतसं सा आपलं जगणंसुद्धा सुंदर सामर्थ्यवंत आणि कंट्रोलमध्ये असल्यासारखं वाटतं हा देहरूपी रथ अतिशय राजमार्गावरती सुसाट वेगाने चालायला सुरुवात करतो जेव्हा आपलं मन सामर्थ्यवंत होतं म्हणून सांगितलं मन, मन करारे प्रसन्न शरीररूपी स डिसिप्लिन आली मनाला म्हणजे वायूला स्थिर करण्यासाठी कारण मन आणि विचार आणि वायू हे वायुतत्व असल्यामुळे वायूला स्थिर करण्यासाठी प्राणायामसारख्या गोष्टी आल्या आणि त्याच्यासोबतच शरीर आणि मन यांना योग्य दिशेला सातत्याने ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड आली अध्यात्मिक विचार सुविचार आले अशा तीन पद्धतीने जेव्हा आपण त्या शरीररूपी रथाला किंवा त्याच्या घोड्यांना किंवा मनाला आपण राजमार्गावरती आणण्याचा सातत्याने प्रयत्न करू तेव्हा कुठे ते हळूहळू हळू राजमार्गावर येणार आहे आणि मग आपला आयुष्याचा प्रवास आपल्या प्रगतीचा प्रवास हा सुसाट होणार आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सांगितलेलं आहे कारण जोपर्यंत आपली आपली जी एनर्जी आहे जे जी शक्ती आहे ती शक्ती फोकस होत असते मनातून मन एकाग्र असेल तर शक्ती फोकस होते मन एकाग्र नसेल तर शक्ती विखुरली जाते साधा दृष्टांत बघा सूर्यकिरण जेव्हा पडतात तेव्हा त्यांच्याकडे उष्णता असते पण जर भिंगातून जेव्हा ती सूर्यकिरण आपण फोकस करतो तेव्हा त्या सूर्यकिरणाची ताकद प्रचंड वाढते तसंच मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा त्याची प्रचंड ताकद वाढत असते ती एनर्जी चॅनलाईज होते आणि आपण ज्या ध्येयाकडे आपण प्रवास करतो ते ध्येय अतिशय सुखकर सोपं होत जातं मग त्या ध्येयामध्ये येणाऱ्या अनंत अडचणीसुद्धा आपल्याला बाधा करू शकत नाहीत कारण आपलं आपलं एकाग्रता त्या ध्येयावरती इतकी पक्की झालेली असते म्हणून अडथळे या शब्दाचं विवरण कसं मांडलेलं आहे जेव्हा आपली नजर आपल्या ध्येयापासून बाजूला होते तेव्हा आपल्या दृष्टीला जे पडतं त्याला म्हटलेले अडथळे म्हणजेच एकाग्र होणं किती महत्त्वाचं आहे शंभर विचार जर मनामध्ये असतील किंवा एखादा भिक्षुक एखाद्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्याची भिक्षा मागण्याची जी झोळी आहे ती सारखी अशी अशी हलवत राहिला तर भिक्षा देणारा त्याच्यात भिक्षा टाकू शकत नाही टाकण्याची इच्छा असली तरी तसंच आहे मन जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत त्या मनामध्ये सामर्थ्याचं जे पुरवठा आहे तो होऊ शकत नाही ईश्वराशी अनुसंधान साधण्याचं साधन आहे मन प्रत्येक ठिकाणी बघा सिद्धी प्राप्त करण्यासाठी मग ती आध्यात्मिक क्षेत्रात असो ती मानसिक क्षेत्रात असो ती तुमच्या करिअरमध्ये असो ती तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात असो ते स्पोर्ट्समध्ये असो किंवा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो सगळ्यां ठिकाणी ती सिद्धी प्राप्त करायची आपला गोल फ प्राप्त करायचं म्हटल्यानंतर तिथे मनाची एकाग्रता आवश्यक आहे आणि त्याला म्हटले सिद्धीचे कारण म्हणजे तुम्ही जे हवं ते प्राप्त करू शकता पण त्यासाठी मनाची प्रसन्नता हवी मनाच्या प्रसन्नतेसाठी मनाची एकाग्रता हवी आणि शरीर मन आणि आध्यात्मिक जोड हवी सुख समाधान इच्छाते असं शेवटचं त्याचं चरण आहे म्हणजे जे हवं ते प्राप्त करू शकतो सुख समाधान आज बघायला गेलं तर मनुष्य या जगतामध्ये केवळ एकाच गोष्टीवरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवलेला आहे तो म्हणजे पैसे ईश्वराच्याही पलीकडे पैशांवर जास्त विश्वास असतो कारण जेव्हा तो मंदिरात जातो किंवा अन्य ठिकाणी जातो तेव्हा पहिले तो खिशातनं काढतो शंभरची नोट किंवा पाचशेची नोट आपल्या ऐपतीप्रमाणे आणि देवाला पहिली देतो की देवा अमुक तुला पैसे दिलेत पण लक्षात घ्या अतिशय अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की पैशाने जरी सगळं काही आपलं जीवन सुरळीत होत असलं तरी पैशाला मर्यादा आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत त्यातलंच सुख समाधान ही गोष्ट आहे हॅपीनेस मनुष्य आहे वेगवेगळे गॅजेट्स त्याच्याकडे येतात वेगवेगळे वेग -वेग जीवनातल्या सुखसोहिता तो उपलब्ध करून घेतो पण मात्र बघायला गेलं तर त्याला सुख समाधान या दोन्ही गोष्टी त्याला कायमस्वरूपी मिळत नाहीत ह्या टेम्पररी लेवलला मिळतात आणि हे सुंदर सूत्र दिलं आहे की मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधनं सुख समाधानं इच्छा ते मनाच्याच विचारांमधून आपण बांधले जातो किंवा मनाच्याच म्हणजे मनाच्या जे सांगितलं विकल्पातून जे समर्थाने सांगितलं संकल्प पा विकल्पतेची मन संकल्पातून आणि विकल्पातून मनाची ही अवस्था एकतर सामर्थ्याकडे जातो किंवा एकतर अंधाराकडे येतो एकतर उजयगडाकडे येतो किंवा एकतर बांधलेल्या अवस्थेकडे जातो मनामधले विचार कसे आहेत जे त्याचं अन्न आहे ते विचार कुठच्या कुठच्या पातळीचे आहेत त्या पद्धतीने त्या मनाची अवस्था असते आणि म्हणून उत्तम विचारांचा स्रोत मनाकडे उभे करून देणे हे महत्त्वाचं असतं वारंवार त्या मनाला त्या उत्तम विचाराकडे घेऊन येणे हे महत्त्वाचं असतं म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला काही विचारण्याची गरजच नसते दोन प्रश्न उभे करायचे त्या व्यक्तीचे मित्रमंडळी कसे आहेत आणि तो व्यक्ती सध्या काय वाचत आहे ज्याच्यावरून तो व्यक्ती कसा हे कळत असतं कारण ती मनाची अवस्था असते जसं मनाची अवस्था तसंच तो त्याचे सवंगडी किंवा तशाच पद्धतीचं वाचन तो करत असतो बाराखडी तीच असते पण मात्र जेव्हा ग्रंथ वाचन होतं किंवा आध्यात्मिक वाचन होतं किंवा चांगल्या गोष्टींचं वाचन होतं प्रेरणादायक गोष्टींचं वाचन होतं तेव्हा आपलं मन प्रेरणेकडे येतं पण तेच नको नको त्या टाकाऊ गोष्टी आपण मनाला फीड करत राहिलो होतं त्या पद्धतीने होतं मन वायुरूप आहे लक्षात घ्या वायूचा वायूचा गुणधर्म असतो वायू बगीचावरनं गेला तर बगीच्याचा सुगंध घेऊन येतो आणि वायू घाणीवरून गेला तर त्या घाणीची दुर्गंधी घेऊन येतो त्या वायूला कुठून प्रेरित करायचं कुठच्या भूमीवरती कुठच्या मित्रांमध्ये कुठच्या वाचनामध्ये कुठच्या स संगतीमध्ये ठेवायचं हे मात्र काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे कारण मन प्रसन्न होणार आहे तरच आपल्या आयुष्याची प्रगती आहे तरच आपल्या ध्येयाकडची वाटचाल आहे आणि तरच आपलं आयुष्य सुख समाधानाकडे येणार आहे हा भाग इथेच थांबवूया पुढच्या ओळीचं विवरण आपण नक्कीच पुढच्या भाग घेऊया नमस्कार जर आपल्याला भावनांनी थकलेले आणि असहाय्य वाटत असेल तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यापेक्षा आम्हाला संपर्क करा या अवस्थेतून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग आहे आम्ही मानसतज्ञ आहोत तुम्हाला समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन करू आनंदी व निरोगी आयुष्य हा आपला मूलभूत हक्क आहे कारण तुम्ही अमूल्य आहात तुम्हा सर्वांना सर्व काळ सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा जो तो तेला हो चला जुने दृष्टिकोन बदलूया आणि स्वतःला नव्याने परिभाषित करूया आमची ऑनलाइन काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे प्लीज अवेल आर ऑनलाईन काउन्सिलिंग वी ऑल्सो प्रोवाइड कस्टमाइज ट्रेनिंग मॉड्यूल्स फॉर स्टाफ यू गेट लास्टिंग रिझल्ट अँड मेजरेबल चेंजेस इन की परफॉर्मन्स एरियाज आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेहतीस पन्नास चोवीस बत्तीस Facebook वर सुद्धा आम्हाला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलबटनसुद्धा जरूर दावा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू व्हेरी मच